नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। विमानाच्या इंजिनला आग लागल्याने जळगाव विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याच्या सूचनेवरून जळगावातील अग्निशमन दल, सुरक्षा यंत्रणेसह आरोग्य कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली। जीवाची पर्वा न करता या यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांनी विमानतळावर धाव घेतली, सर्व परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आणि संपूर्ण यंत्रणा आपल्या परीक्षेत पास झाली। शुक्रवारी सकाळी 11:15 आपत्कालीन तयारीची पाहणी करण्यासाठी हे सराव प्रशिक्षण होते। नागरी उड्डाण प्राधिकरण व जिल्हाधिकारी कार्यालयांच्या आदेशानुसार हे सराव प्रात्यक्षिक घेण्यात आले। यात प्रत्यक्ष घटनेच्या वेळी ज्याप्रमाणे यंत्रणा तत्परतेने कार्यरत होणे अपेक्षित असते त्याची पडताळणी करण्यात आली। या सराव शिबिराचे निरीक्षण करण्यासाठी उपजिल्हाधिकारी, विमान प्राधिकरणाचे स्थानिक संचालक सुनील मंगेरीवार, औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, जिल्हा रुग्णालयाचे प्राध्यापक डॉक्टर विलास मानकर आदींची उपस्थिती होती। एक विक्टर टँगो अल्फा ब्राव्हो चार्ली VT-ABC नावाचं एक एअरक्राफ्ट होतं, जे भोपाळवरून मुंबईला चाललं होतं। आणि ते भोपाळवरून मुंबईला जाताना जळगाववरून ओव्हरफ्लाईंग करताना त्याच्या एका इंजिनमध्ये फायर लागली। इंजिनमध्ये आग लागल्यानंतर त्यांनी इमर्जन्सी लँडिंग करण्याकरता ATCची परमिशन मागितली। ते जवळजवळ 10 नॉटिकल मैल जेव्हा होतं तेव्हा ATCला कळलं की आपल्याकडे येऊ लागलंय म्हणून। मग त्यांनी ATCने ताबडतोब त्याला परमिशन दिली। परमिशन दिल्यानंतर 10 नॉटिकल मैलच्या नंतर जेव्हा ते अप्रोच करू लागला तेव्हा ATCला कळलं की त्याच्या एका इंजिनमध्ये आग लागलेली आहे आणि आग दिसत होती आम्हाला। मग ATC एअर ट्रॅफिक कंट्रोलरने ताबडतोब त्यांना आमच्या फायर स्टेशनला सांगितलं तयारण्यासाठी। फायर स्टेशन आणि सगळ्यांना फोन केला ताबडतोब, तोपर्यंत त्याच्याकडे कलेक्टर साहेबांना फोन केला, SP साहेबांना फोन केला, नंतर सिव्हिल हॉस्पिटलला फोन केला, MRDC पोलीस स्टेशनला फोन केला, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला फोन केला आणि सगळ्यांना ताबडतोब आम्ही सूचना दिली लँड होण्याच्या अगोदरच। आणि ताबडतोब लँड झाल्यानंतर तो लँड नाही झाला, तो ऍक्च्युली क्रॅश झाला, तो रनवेवरती जाऊ शकला नाही आणि रनवेवरती न जाताना त्यांनी डायरेक्टली तो क्रॅश झाला। क्रॅश झाल्यानंतर आमच्या ते रनवे 27 स्टार्टिंग एजला, म्हणजे ज्या ठिकाणी आमचा ब्रिज आहे, वाकी रिव्हरवरती ब्रिज आहे, त्या ब्रिजच्या बाजूला तो क्रॅश झाला। क्रॅश झाल्यानंतर जेवढे जखमी लोक होते त्यांना बाजूला करून ताबडतोब त्यांना अँब्युलन्स मधून स्टेट फायर, तोपर्यंत आमच्या सिव्हिल हॉस्पिटल मधून अँब्युलन्स आली, आमच्या स्वतःच्या अँब्युलन्स होत्या, दोन्ही अँब्युलन्स आणि डॉक्टर पण आले सिव्हिल हॉस्पिटल मधून। डॉक्टर साहेबांनी ताबडतोब त्याच्यावर जखमीवरती उपचार केले, प्राथमिक उपचार केले। आमच्या फायर स्टेशनच्या लोकांनी पण त्याला फर्स्ट एड दिलं लोकांना आणि जे जखमी लोक होते त्यांना ताबडतोब ते घेऊन सिव्हिल हॉस्पिटलला त्यांनी पाठवून दिलं। त्यानंतर जे डेड बॉडीज होत्या, टोटल 25 लोक होते त्याच्यामध्ये, डेड बॉडी 2 आवर त्याची फ्लाईंग टाइम होती त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये तेवढं फ्युल होतं, त्याचं 2 घंट्यासाठी जेवढं फ्युल होणार आहे तेवढं त्याचं फ्युल होतं। तेवढं त्याचं फ्युल असताना खाली लँड केल्यानंतर ते फ्युल त्याचं फ्युल असल्यामुळेच आग लागली ऍक्च्युली त्याच्यामध्ये। नंतर मग त्याच्या डेड बॉडीज बाजूला काढल्या गेल्या, मग त्याची विल्हेवाट लावण्यासाठी ते बाकी प्रोसेस मध्ये आहे। डेड बॉडी किती होती आज आपल्याकडे शेखर? 25 नाही तर जखमी किती होते आणि बॉडी किती होती? बॉडी 6 होती। ओके, डेड बॉडी 6 लोक मृत पावले त्याच्यामध्ये आणि बाकीचे लोक सगळे जखमी झाले। तर जखमींना आम्ही ताबडतोब सिव्हिल हॉस्पिटल मध्ये शिफ्ट केलेलं आहे। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव, शेती कर्ज, पीक कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस, गोलाणी मार्केट, जळगाव।